मंदिराची वेबसाईट झाली आता पुढं कुठं जायचं पुढं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अत्यंत मर्यादित संख्येत काही पालख्यांना आणि काहीच भाविकांना पंढरपुरात येण्यास परवानगी दिलेली आहे. जवळपास आषाढी यात्रा ही रद्द झाल्यासारखं चित्र आहे आणि 17 मार्चपासून दर्शनासाठी भाविकांना मंदिर पण बंद आहे. असं जरी असलं तरी महाराष्ट्रातल्या कोट्यवधी भाविकांना विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची आस आहे. ही बाब विचारात घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं एक स्वतंत्र ॲप डेव्हलप केलेलं आहे, श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन लाईव्ह दर्शन असं ह्या ॲपचं नाव आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन हे ॲप कुठल्याही प्ले स्टोअरवर विनामूल्य आपल्याला डाउनलोड करता येतं. आपल्या मोबाईलमध्ये जाऊन प्ले स्टोअरवरून हे ॲप जर आपण डाउनलोड केलं तर आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन हे लाईव्ह मिळते. याशिवाय विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची एक वेबसाईट आहे, ही वेबसाईट आहे www.shriviththalrukmini.org. ह्या वेबसाईटवर जर आपण गेला तर त्या ठिकाणी सुद्धा विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन हा एक ऑप्शन आहे. त्या ऑप्शनला गेलं तरीसुद्धा आपल्याला लाईव्ह दर्शन होऊ शकतं. याशिवाय जिओ टी व्हीसोबत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा करार आहे. आपण जिओ टी व्हीवर जर गेला तर तिथंसुद्धा जिओ दर्शन नावाचं एक ऑप्शन आहे, त्याच्यातही विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन आपण घेऊ शकता. सांगायचं तात्पर्य असं आहे की यावर्षी आषाढी यात्रा जरी होणार नसली तरी भाविक हे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनापासून वंचित राहणार नाहीत. त्यांना घर बसल्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन व्हावं यासाठी आम्ही हे ॲप डेव्हलप केलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, श्री विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन ॲप, हे ॲप आपण आपल्या मोबाईलवर डाउनलोड करावं. आत्तापर्यंत 10,000 जास्त भाविकांनी हे ऑनलाईन ॲप डाउनलोड केलेलं आहे. आपल्यालाही विनंती आहे, आपण हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घर बसल्या मिळवा. साधारण 1.5-2 वर्षापूर्वी आम्ही हे ॲप तयार केलेलं आहे, परंतु याला म्हणावं तशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. परंतु या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश लोकांनी हे ॲपला डाउनलोड केलेलं आहे. सर्वांना विनंती आहे की हे ॲप जर डाउनलोड केलं तर आपल्याला पंढरपूरला येण्याची गरज भासणार नाही, 24 तास दर्शन आपल्याला घर बसल्या मिळेल.